भारतीय सैन्य दलातील जवानाकडून फागणे गावात फायरिंग, मनुष्यवधाचा प्रयत्न करणाऱ्या जवानाला परवाना शस्त्रासह तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात. आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन. शरीर स्वास्थ्यासाठी संदीप चौधरी यांचा आयुर्वेदाचा रामबाण उपाय. काठी येथे 800 वर्ष जुनी दसरा पूजनाची परंपरा कायम. धुळे तालुक्यातील फांगणे गावातील एकलव्य पुतळ्याजवळ भारतीय सैन्य दलातील जवानाकडून बंदुकीतून हवेत फायरिंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या जवानाला परवाना शस्त्रासह धुळे तालुका पोलीस प्रशासनानं ताब्यातही घेतला. सदर कामगिरी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. विकास प्रल्हाद लवटे राहणार आंबोळे तालुका जिल्हा धुळे असे या भारतीय सैन्य दलातील जवानाचे नाव असून त्याच्याकडे राजौरी जिल्हाधिकारी कार्यालय जम्मू काश्मीर कडून मिळालेला शस्त्र परवाना आहे. याच परवानातून फायर केल्याचं निष्पन्न झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून शितापिना विकास लवटे याचा शोध घेत त्याला 50,000 रुपये किमतीचा परवाना शस्त्र व 2,000 रुपये किंमत असलेला एक जिवंत काडतूस ताब्यात घेतला. याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहेत. त्याचप्रकारे अवैधरित्या देशी बनावटीचा पिस्तूल बाळगणाऱ्याला ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना माहिती मिळाली की धुळे तालुक्यातील आरवी गावाच्या हॉटेल कृष्णकमल हायवे रोडला थांबलेल्या एका इस्मानं त्याच्याजवळ देशी बनावटीचा गावठी कट्टा अवैधरित्या बाळगलेला. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचत मोहम्मद इस्माईल शपी वय 45 राहणार इंदोर मध्य प्रदेश याला ताब्यात घेतला. त्याच्याजवळील 15,000 रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व 2,000 रुपये किमतीचा एक जिवंत काडतूस असा एकूण 17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल धुळे तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. पाहूया ही विशेष बातमी. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुका पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्षामार्फत अशी माहिती मिळाली होती की फागणे गावामध्ये फायरिंग झालेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन टीमने तपास केला तर ती घटना खरी होती. आणि मग त्याचा पुढे शोध घेत असताना सुरुवातीला त्याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे कलम 308 भारतीय दंडविधान संहिताखाली आणि भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मग त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये PI शिंदे आणि त्यांच्या अधिपत्याखालील टीमने याच्यात विकास प्रकाश लवटे राहणार आंबोळे तालुका जिल्हा धुळे याला ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातून ते हत्यार जप्त केलं. एक हत्यार, त्याच्यामध्ये एक पिस्तल आणि एक जिवंत काळतूस असं त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे. पुढे तपासात असं समजलं की हा याच्याकडे राजौरी जिल्हाधिकारी जम्मू काश्मीर यांच्याकडचा शस्त्र परवाना आहे. त्यांनी त्याचा गैरवापर केलेला आहे आणि या ठिकाणी असं पद्धतीने सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न होईल किंवा कोणाचा तरी जीव जाईल हे माहिती असताना हवेत फायर केलेला आहे. त्याच्याविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढचा तपास आता धुळे तालुका पोलीस स्टेशन करत आहे. ह्याही कामगिरीमध्ये PI शिंदे, PSI अनिल महाजन, सागर काळे, विजया पवार, ESI बिंचुरकर, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील देवरे, रवींद्र राजपूत, पोलीस नायक मुकेश पवार धीरज, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना काल गोपनीय माहिती मिळाली होती की हॉटेल कृष्णकमल आरबीच्या जवळ हायवेला एक इसम हातातमध्ये त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र असताना आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा घातला आणि त्या सदर इस्माला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं नाव मोहम्मद इस्माईल शफी वय 45 वर्ष राहणार लालबाग बहुनका इंदोर मध्य प्रदेश त्याच्या ताब्यात एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काळतूस मिळून आलेला आहे. त्याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ह्या कामगिरीमध्ये DYSP प्रदीप मैराळे, PI शिंदे, त्यांचं PSI सागर काळे, ESI विंचुरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील नाईक, मुकेश पवार, कॉन्स्टेबल धीरज सांगळे, कुणाल शिंगाने, नितीन दिवसे, कांतीलाल सिरसाट, राकेश मोरे या सगळ्यांनी ही कामगिरी केलेली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. दुसऱ्या एका घटनेमध्ये काल
धुळे महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नातून 20 लाख रुपये निधीतून देवपुरीतील विटाभट्टी मौला अली नगर या ठिकाणी काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उद्घाटनाप्रसंगी वसीम पठाण, माजिद अली, जावेद मिर्झा, कलीम अन्सारी, आरिफ मलिक, सलमान खान, शाहरुख खान, हबीब अली, जुवेर रिद्न्यान शेख, निहाल अन्सपेठ, रियाज मिर्झा, निसार अली, रफीक शेख, तन्वीर अली, फिरोज बेग, आरिफ बेग, अब्दुल पिंजारी, साबिर शाह, माजिद अन्सारी, फैजल पठाण, फैज्ञान मुल्ला आदि यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधि पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जैसे कि आप तमाम मीडिया के जरिए से पूरे शहर के अंदर आमदार साहब के कामों का धड़ाका शुरू है, उसी के माध्यम से आज मूलभूत सोई सुविधा अंतर्गत विटाभट्टी मौला अली नगर के नगर में लुकमान शेख इनके घर से लेकर कलीम अंसारी इनके घर से तो निहाल अंसारी इनके घर तक आमदार साहब के मूलभूत सोई सुविधा अंतर्गत 20 लाख की लागत से कॉन्क्रीट रोड का काम शुरू हुआ है. अल्हम्दुलिल्लाह कुछ दिनों के अंदर ये काम ख़त्म हो जाएगा और एक बेहतरीन रोड बनकर तैयार हो जाएगा. आपके सोशल मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया के माध्यम से पूरा शहर ये देख रहा है कि आए दिन कुछ ना कुछ आमदार साहब के कामों का उद्घाटन शुरू है. और अल्हम्दुलिल्लाह हम आपसे वादा करते हैं कि जो आमदार साहब ने वादा किया था उनके वादे के तहत आमदार साहब का हर एक कार्यकर्ता पूरे शहर के अंदर विकास कामों को लेकर आगे बढ़ेगा. और जो वादा आमदार साहब ने किया था एक शहर को डेवलपमेंट करने का, इंशाल्लाह ताला वो डेवलपमेंट शुरू है कि आप देखते हैं ना सिर्फ मुस्लिम इलाकों में बल्कि तमाम मजहब के तमाम तबकात के इलाकों में आमदार साहब के काम शुरू है. और इंशाल्लाह ताला विकास कामों के जरिए हम आगे बढ़ेंगे और आने वाली पॉलिटिक्स को जो मजहब के नाम के ऊपर भेदभाव करके पॉलिटिक्स शुरू है उसको हम चेंज करेंगे और विकास की राजनीति शहर के अंदर बनाएंगे. यही बात बोलकर मैं मेरी बात को खत्म करता हूँ. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व होणाऱ्या व्याधी विकार दूर करण्यासाठी संदीप चौधरी यांनी देवपूर या ठिकाणी कडुलिंब, कारले, अद्रक अशा पदार्थापासून आयुर्वेदिक रस तयार केला आहे. नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी त्यांनी देवपूर येथील स्टेडियम येथे आपला छोटासा स्टॉलही लावला आहे. आयुर्वेदिक रसच्या माध्यमातून स्मरण शक्ती, आकलन शक्ती, बौद्धिक कार्यक्षमता तर वाढेलच, त्याचबरोबर शरीर स्वास्थ्यासाठी मधुमेह, उच्चदाब, आलमपित्त, वायू, वात यावर आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने योग्य रीतीने उपचारही करता येणार आहे अशी माहिती संदीप चौधरी यांनी दिली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सविस्तर सांगा. नमस्कार, माझं नाव संदीप चौधरी, आयुर्वेदिक जूस विक्री केंद्र आहे माझं स्टेडियमला शिवसागर मंडल कार्यालयाच्या समोर. हे रस माझ्याकडे कडुलिंब, कारले, आवळा, अद्रक, जांभूळ, दूध हे रस आहे. कडुलिंब, कारले, आवळा, अद्रक जर घेतला तर स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार करण्याच्या ग्रंथी त्यांना चालना भेटणार आणि डायबिटीज कव्हर होतात. जर कधी घरी ट्रीटमेंट लागल्या तर त्यासुद्धा भेटतात आपल्याकडे. मुतखडा, त्यानंतर हृदयविकार याच्या संदर्भात पण आपण डिटेल माहिती देतो. हे रस आहे याच्यात आरोचं पाणी, त्याच्यामुळे स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार करण्याच्या ग्रंथींना चालना भेटेल. आणि निर्जंतुक पाण्याचा वापर असल्यामुळे पोटाच्या ज्या तक्रारी असतात, उद्भवत असतात, तर त्या तात्काळ निर्मूलन होतं. सातपुड्यातील अक्कलकुवाईतील 800 वर्षांनंतरही आजही काठी संस्थान राजघराणे व नागरिकांद्वारे सुरू आहे. सातपुडा पर्वतरांगामध्ये दळणवळणाची सोय नसल्यानं राजा महाराजांच्या काळात घोड्याला मोठे महत्व होते. दसरा सणानिमित्त घोड्याचे पूजन करण्याची या ठिकाणी मोठी परंपरा होती. विशेषतः म्हणजे दसऱ्यानिमित्त घोड्याची पूजा झाल्यानंतर परिसरात घोड्याची शर्यतही लावली जाते. आजही ही परंपरा टिकून आहे. यंदा दसरा उत्सवानिमित्त पुजारींद्वारे पूजाविधी केली जात आहे. त्यानंतर राजघराण्यातील 18वी पिढीतील सदस्य प्रीतीसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत राजगादीच्या पूजनानंतर घोड्यांच्या शर्यत होते. घोड्यांच्या शर्यतीमध्ये यंदा गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील जवळपास 88 घोडेस्वारांनी सहभाग नोंदवला आहे. काठी संस्थानाचे दसरा पूजन व घोड्याची शर्यत पाहण्यासाठी सात पुड्यांसह गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित होते. सलग दुसऱ्या दिवशी घोड्यांची शर्यत पार पडल्यानंतर गरबानृत्य कलाकार व विजेत्या घोडेस्वारांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. काठी गावामध्ये जो सण उत्साह साजरा केला जातो त्याच्यामध्ये दसरा सण हा महत्त्वाचा सण आहे. या ठिकाणी 1246 पासून काठी राजाचं इथे आधिपत्य होतं आणि त्यावेळेस दळणवळणाचे साधन नसल्यामुळे घोडा हा महत्त्वाचा वाहक मानला जायचा आणि तेव्हापासून राजा या ठिकाणी या परिसरातले सगळे घोडे एकत्र दसऱ्याच्या दिवशी यायचे आणि त्याच्यामधून उत्कृष्ट घोड्याची निवड व्हायची. आता पण ती परंपरा सुरू आहे आणि या ठिकाणी सुरुवातीला इथे नवाईची पूजा केली जाते, त्याच्यानंतर राजगादीची पूजा केली जाते आणि घोड्याची पूजा करून घोड्याची शर्यत लावली जाते. जो उत्कृष्ट घोडा असतो त्याच्या त्या घर मालकाचा आणि स्वाराचा या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी
त्याचा सत्कार केला जातो। या वर्षी ही जवळजवळ 40-50 घोड्यांची यादी तयार झाली आहे आणि घोड्यांचे शर्यत या ठिकाणी होणार आहे आणि त्यामधून उत्कृष्ट घोड्याची निवड होणार आहे। ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे। इथले युवकांनी राजा फंटा युवक मंडळ स्थापन करून या कार्यक्रमाला ही जी परंपरा आहे टिकून ठेवण्यासाठी या परिसरातले युवक आणि काठी गावातले युवक एकत्र येतात आणि ही जी परंपरा अबाधित राहण्यासाठी सुरू राहण्यासाठी इथले युवक आणि या परिसरातले कार्यकर्ते काम करतात। दुसरं काय, माझे नाव पृथ्वीसिंग उदयसिंग पाडवी, ही आमची समजा 17वी-18वी पिढी आहे। आमच्या दसरा म्हणजे आमच्या पूर्व आम्ही म्हणजे परंपरा ही कायम ठेवलेली आहे आणि दसरा आमचे पूर्वज करत आलेले आहे आणि दसरा ही एक पूर्वी राजगादी काढायचे, राजगादीवर जो राजा असायचा तो राजगादीवर बसून पूजा वगैरे सर्व करत असायचे आणि आता फक्त आम्ही राजगादीचे पूजा वगैरे करतो आणि त्याच्यानंतर पूर्वी पोलीस पाटील आहे हे सर्वांना काहीतरी बक्षीस आणि घोड्याची शर्यत जो विशेष व्हायची ती आणि ती परंपरा आम्ही आधी टिकून ठेवलेली आहे आणि पुढे भविष्यात आमच्या मागे आमचे मुले हे परंपरा ठेवतील आणि जी प्रजा आहे इथली काठीची व परिसर असत ती नेहमी आम्हाला दसऱ्याला सहकार्य करत असते। पूर्वी जसं सहकार्य करायची त्याच प्रकारे आताही ते सहकार्य करतात आणि आमचे सहकार्य त्यांच्याशी राहतं आणि आम्ही एकमेकाशी मिळून जुळून हे दसरा आधी साजरा करतो। भारतीय सैन्य दलातील जवानाकडून फागणे गावात फायरिंग, मनुष्यवधाचा प्रयत्न करणाऱ्या जवानाला परवाना शस्त्रासह तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात। आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन। शरीर स्वास्थ्यासाठी संदीप चौधरी यांचा आयुर्वेदाचा रामबाण उपाय। काठी येथे 800 वर्ष जुनी दसरा पूजनाची परंपरा कायम।